मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी बाजी मारले, तर शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाचे जगन्नाथ अभयंकर यांचा विजय झाला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरेंचाच बोलबाला हा दिसून आला आहे। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपने विजयाचा गुलाल हा उधळला असून भाजपचे निरंजन डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा ते विजयी झालेत। नाशिक शिक्षक मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत ही पाहायला मिळाली। नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे विजय झाले, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकचा गड हा कायम राखला आहे।